आपल्या सगळ्या समाजाने माझ्यावर टाकला जे प्रेम मी गावोगावी बघत आहे. तुम्ही विश्वास नाही करणार, प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जात असताना जी तुम्ही इथे आता माझं स्वागत केलं ना, त्या प्रकारे किमान 10-15 बायका ओवाळायला फटाक्याची माळ इतक्या जय्यत जोशामध्ये सगळ्यांनी माझं स्वागत केलंय की मला असं वाटत होतं की मी प्रचाराला जाते की जिंकून जाते त्या गावामध्ये, हेच मला समजेना अशा प्रकारचा जोश मी बघितला. वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून जी संधी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला एकटीला नाही दिलेली आहे, ही संधी आपल्या सगळ्यांना दिलेली संधी आहे आणि ही संधी आपण या संधीचं सोनं नक्कीच करणार आहोत हा विश्वास मला आहे. खूप कमी वेळ आपल्याला प्रचाराला मिळाला, अवघे 10-12 दिवस मला मिळाले. या 10-12 दिवसामध्ये जी जादू केली आपण की त्या प्रेशर कुकरचे चटके समोरच्या सगळ्यांना बसायला लागले आणि म्हणून शिट्ट्या वाजतायत. आणि शिट्ट्या कशा वाजतायत, कधी माझ्या दगड फेकतात, कधी माझे पोस्टर फाडतात. इतका घाबरायची गरज काय, तुमच्या अर्ध्या वयाची मुलगी आहे. पण सगळा समाज जेव्हा मी म्हणते, मी एक समाज बोलत नाहीये, माझ्या मागे उभा असलेला प्रत्येक समाज बांधव, तो मराठा समाज बांधव असो, तो मुस्लिम समाज बांधव असो, तो आदिवासी समाज बांधव असो, ओबीसी असो, हे सगळे समाज बांधव जे माझ्या मागे उभे आहेत तीच आपली खरी शक्ती आहे. अनेक पावड्या उठवल्या गेल्या, खूप बदनामी केली. मी कधी अपेक्षा नव्हती केली की दादासाहेबांची नातनी आहे, बाबूजींची मी मुलगी आहे, माझ्यावर ह्या प्रकारचे आरोप करतील. यांनी उभं केलं, त्यांनी उभं केलं, मतं खायला उभं केलं, मतं खायला आम्ही काय बघा सुख दिसतो तुम्हाला. म्हणजे आमच्या काही इच्छा आकांक्षा असू नये, आम्हाला काही स्वप्न असू नये का, आम्हाला स्वप्न बघायचाही अधिकार नाही हे तरी तुम्ही सांगा. बी टीम म्हणून मिळवतात, मी दोनदा म्हटले पुन्हा एकदा म्हणणार, आम्ही आहोत बी टीम, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत म्हणून आम्ही बी टीम आहोत. हे जे बी टीमचं फालतुगिरी आहे ना, तर बंद करा आणि नवीन काहीतरी जुमला, जसं आता ते शहा मोदी जुमला देतात, आता हे मानकास आघाडीवाले पण जुमले द्यायला लागले बी टीमचे. हे सगळं कोताळण आहे, तुम्हाला दिसतंय की तुमची हार आता निश्चित आहे म्हणून दुसऱ्यांवर आरोप करून त्यांना कमकुवत करण्याचा हा आम्ही प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना बळी पडणारी तुमची उत्कर्षा बिलकुल नाही. आम्ही ताकदीने लढतोय, जे तुम्ही 10 महिने फिरून करू शकले नाही या कोणी 10-15 दिवस फिरून केलंय आणि ते सगळं झालंय ते फक्त तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळे आणि प्रेमामुळे. आहेत ना अधुरी स्वप्न आमच्या सगळ्यांची आहेत. तालुक्यांनी स्वप्न बघितलं की दादासाहेब रुखवाजींना कधीतरी खासदारकी मिळावी, ज्या दादासाहेबांमुळे तालुका खऱ्या अर्थाने आपल्या तालुका उभा राहिला. त्या अगरची सहकारी सरकार कारखाना असो, साखर कारखाना असो, आपली अगरची तालुका एज्युकेशन सोसायटी असो, निळवंडे धरण असो, आज मी स्पष्टपणे बोलते करतो. खूप लोक घेतात क्रेडिट, नक्कीच घ्या, काम सगळ्यांनी निळवंडे धरण्यासाठी केलं. पण निळवंडे धरण्याचे खरे जनक ज्यांच्या कार्यकाळामध्ये निळवंडे धरणाची जागा निश्चित झाली ते कोण होते, कोण होते, त्यांचं नाव घ्यायला मला आज वाटते आपल्याला. ज्यांनी त्या निळवंडे धरणाची जागा केली, ज्यावेळेस दादासाहेब मंत्री होते तेव्हा ते धरणाचं काम खऱ्या अर्थाने मंजुरीला आलं, त्यावेळेस त्या दादासाहेब रुखवाजींचं नाव घ्यायला असताना लाज का वाटते हा प्रश्न मला विचारायचा आहे. ज्या दादासाहेब रुखवाजींमुळे ह्या बौद्ध समाजाची, मी विशेष समाज घेऊन बोलते, सगळी मतं ज्यावेळेस दादासाहेबांनी काँग्रेस पक्षाशी नातं जोडल्याने सगळी मतं मिळवून वळवण्याचं काम हे दादासाहेब रुखवाजी केलं, त्यांचं नाव घ्यायला लाज वाटते. आज त्यांची नात म्हणून, प्रेमानंद रुखवाजींची मुलगी म्हणून फक्त तेवढंच आहे का, मी काही काम केलं नाही का, मी या जनतेच्या मध्ये राहिली नाही का, या सगळ्या गोष्टींचं उत्तर खरं विरोधकांनी मला दिलं पाहिजे. मला एवढंच वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोरचे विरोधक आहेत, जे दोन उमेदवार आहेत, खरं ते उमेदवार स्वतः लढतच नाहीये, एक लोणीच्या मागे लपलेलं आहे आणि दुसऱ्या संगमनेरच्या मागे लपलेलं आहे. स्वतःचं म्हणून काहीच अस्तित्व राहिलेलं नाही आणि म्हणून मी कधीही आमच्या कुठल्याही सिनियर नेत्यांवरती टीका टिप्पणी केली नाही आणि आजही नाही करणार. माझं म्हणणं आहे की तुम्ही इलेक्शन लढताय, लोखंडे साहेब इलेक्शन लढताय, बापोरे साहेब इलेक्शन लढताय, जशी उत्तरच्या मैदानात उतरले तुम्ही या उतरा मैदानात आणि तुम्ही तेव्हा बोला. पण ते न करता यांची यंत्रणा वापरायची, त्यांची यंत्रणा वापरायची आणि आमच्यावर आरोप करायचे की तुमच्याकडे बी टीम कुठली, तुमच्या मागे शक्ती कधी आहे बाय, आमच्या मागे ही सगळी जनशक्ती उभी आहे. ही उत्कर्षा आज 30 दिवस झाले, 1 महिना झाला, 7 वर्षाचा कोणाचं तोंड बघितलं नाहीये.
जे बघितलं ते फक्त व्हिडिओ कॉल मध्ये. आम्ही पैसे खाऊन घरी बसणारे लोक नाही. आमच्या कष्टाने आम्ही उतरलो या लढाईमध्ये आणि जिंकण्यासाठी उतरलोय. कुठल्या लढाईमध्ये हरण्यासाठी कोणी उतरत नाही. या सगळ्या मतदारसंघाच्या सगळ्या प्रश्नांवरती हे दोघही बोलायला तयार आहे. आम्ही ह्या गेलं त्या गेलं फक्त सभा मंडप आणि हायमासला अंदाजवणं हे जर खासदारांचं काम असेल तर तुम्ही खासदार नाही फक्त दारच आहात आणि ओसाळदार होणार आहे काही दिवसांनी. गावगावी जाऊन बघा काय परिस्थिती आहे. लाजा वाटलं पाहिजे त्यांना. एका ठिकाणी रस्ता नाही दुसऱ्या ठिकाणी पाणी नाही विजेचा पत्ता नाही. अकोल्याच्या वरच्या भागात गेलं तर तुम्हाला नेटवर्क मिळणार नाही. छोटे छोटे मुद्दे नाही मोठे मुद्दे आहेत पण ह्याच्यावरती बोलत नाही. तिकडच्या आमदारांच्या जीवावरती जर तुम्हाला खासदार बनायचं असेल तर काय तुमचं कर्तृत्व हे मला आता विचारायला आवडेल. आणि हे सगळं करत असताना एखादी मुलगी पुढे जाते ही मनुस्मृती मनुवादी प्रवृत्ती आहे की ही मुलगी पुढे चालली ही बाई काहीतरी करू पाहते तर तिच्यावरती दगड फिरकवतात घाबरवायचा प्रयत्न करतात. अरे आम्ही सावित्रीच्या लेके जिजाऊच्या लेके रमाईच्या लेके आम्ही काय घाबरत. ही नारी त्या दोघांना भारी पडणार आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आणि म्हणून हे सगळं कटकारस्थान चाललंय. पण आम्ही मुद्दा सोडणार नाही. मी माझ्या आधीच्या सभेमध्ये उत्कर्ष पत्र नावानी माझा अजेंडा दिलाय की मी 5 वर्ष जर खासदार झाले तर या मतदारसंघासाठी या मतदारसंघाच्या लोकांसाठी मी काय करू शकते. मी लिहिले ना ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिलंय सगळ्यांना तुमच्यापर्यंत मी पत्र करेल. शेतीचा विषय असो युवकांचा विषय असो शिक्षणाचा विषय असो महिलांचा असो पायाभूत सुविधांचा असो आपण काय करू शकतो याच्या आपण काय करू शकतो याच्याबद्दल मी लिहिलंय. पण समोरचे फक्त काय चर्चा करतात की ह्यांनी किती खोके खाल्ले आणि ह्यांनी किती तुपाचे डबे कोरले. त्याच्या पलीकडे कुठेही हे इलेक्शन जाताना मला दिसत नाही. आणि आता ही शेवटची लढाई जी आहे ही उद्याची आणि परवाची लढाई आहे. आज रात्री खूप जण येतील पाकिटात जाऊन आणि येणार ना त्यांना सगळ्यांना म्हणायचं गेट आऊट. आता बस झालं आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. दरवर्षी दर इलेक्शनला तुमचं ऐकतो. आता यावेळेस तुम्ही आमचं ऐकायचं आणि आमचा माणूस तुम्ही निवडून द्यायचा आहे हे आपण अधिकाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. सगळ्या पुढाऱ्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि हे उगत नाही मागत आहे. आम्ही 15 वर्ष काम केलंय 15 वर्ष वाट बघितली संधीसाठी. संधी दिली नाही तर माणसांनी काय करायचं. 24, 25, 29 इलेक्शन मध्ये आता रिझर्वेशन उठून जाईल. मग आम्हाला संधी देणार का ओका मतदारसंघामधून. हा तरी प्रश्नाचं उत्तर द्या. मग जरी बंडखोरी केली असेल तर काहीतरी वैचारिक बांधिलकी म्हणून केलेली आहे. आम्ही संविधानाने मार्गाने जाणारे लोक आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाने जाणारे लोक आहोत. आम्ही कुठेही दगा फटका करणार नाही ही शाश्वती देते. त्यांनी पण केली शाश्वती जे म्हणतात की संविधान वाचवण्यासाठी आम्ही या लढाईत आहोत. त्यांनी द्यावी ना शाश्वती की महाविकास आघाडीचे खासदार निवडून आल्यानंतर पहिली संधी मिळता मोदींच्या मांडीवर जाऊन बसणार नाही ही शाश्वती द्यावी. त्यांनी मला देऊ शकतात का. 5 वेळा पक्ष बदलून गेले 6 वेळा बदलला काय फरक पडतो. तर ही भूमिका असेल तर का आपण त्यांच्या मागे जावं. आपल्याला पंतप्रधान म्हणायचं म्हणून तुम्ही लोकांनी साहेबांना मतदान द्या. अरे साधा एखादं सोयरीक जुळवताना आपण नवर देव बघतो. आपण नवऱ्याचा बाप म्हणून मुलगी देत नाही एवढी साधी समज जर आपल्याला असेल तर मतदार राजाला मूर्ख बनवण्याचं काम आता या सगळ्यांनी बंद करावं. माझं खंडवण यांना म्हणलंय हो आम्ही केली बंद करू आम्ही आहोत उभे. हे सगळे तुम्ही बघा वंचित आघाडीचे सगळे तुम्हाला एक पण मोठा कारखाना नेता दिसला नाही. कोणाने शिक्षण संस्था नाही कोणाची कुठलीही अशी अर्थव्यवस्था नाही. हे सगळे उभे फक्त आणि फक्त कार्यकर्ते म्हणून उभे आहेत. आणि हा जो समाजाने ते इकट्ठा झालाय काय संख्या आहे. फक्त रात्री एक मेसेज पाठवलाय सगळ्यांना. आजच्या रात्रीतून एवढी लोक जमतात आणि 2 दिवस असल्याचं आखा आठवले आम्ही जाम केलं असतं एवढी ताकद आम्ही ठेवतो आता. आणि ताकद आपल्याला वाढवायची आहे येत्या 13 तारखेला. आपली विषाणी काय आहे कितवा नंबर आहे. सकाळी 7 वाजता उठून सर्वात पहिला काम काय करणार आहोत मतदानाला जाणार आहोत. त्याशिवाय घरच्या कुठल्याही माय भावली दुसऱ्या कुठल्याला चाय बनवून घ्यायची नाही. त्यांना म्हणायचं आधी मतदान करा मग चहा देणार म्हणणार की नाही. आणि आपल्यासोबत लक्षात ठेवा आपल्यासोबत फक्त 4 मत आपल्याला आधीच मिळवायचे. किती 1+ होणार की नाही. सोपं आहे करणार ना. तुम्ही जर माझं नाव बघितलं तर मी माझं जे सगळं इलेक्शनचं काम होतं त्याच्यामध्ये माझं पूर्ण नाव दिलंय.
उत्कर्षा प्रेमानंद सोळते. मला हे नाव संशोधन केंद्र बघायचंय. प्रेमानंद सोळते नाव मला संशोधन केंद्र बघायचंय. खूप कष्ट केले त्यांनी, खूप संधी होती पक्ष सोडून शिवसेने जाण्याची संधी होती, ती संधी नाकारली कारण त्यांना त्यांच्या तत्वाशी तडजोड करायची नव्हती. आणि आज जेव्हा आम्ही आमच्या तत्वांशी तडजोड नाही केलेली, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहोत आणि संघटनेच्या संविधानाच्या मार्गाने जात आहोत, तेव्हा ही मुलगी तिच्या बापाचं ते अधुरं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साठी करणार आहे. आई वडिलांनी माझ्या आजोबांनी मधुकरराव चौधरी असो, बाळासाहेब रुपवते असो, या सगळ्यांनी केलेलं काम जे आहे ते त्यांनी केलेलं जे आहे ते मला प्रेम स्वरूपात मिळत आहे. 2018 जेव्हा बाबूजी 3 ऑगस्टला मला अजून आठवतं, आम्ही लोकसभेची तयारी पूर्ण करायला सुरुवात केली होती आणि 3 ऑगस्टला मी संगमनेरला होते, बाबूजी मुंबईला होते, तब्येत बिघडलेली होती. त्यांचा मला दुपारी फोन आला की तू कुठे आहेस, मी म्हटलं मी आज राहत्याला आहे, उद्या येते मुंबईला. आणि ते म्हटले दिल्लीच्या अपार्टमेंटचं काय झालं, एवढ्या आजारपणामध्ये पण त्यांना हे आठवत होतं की मी राहुल गांधींची अपॉइंटमेंट मागितली होती कारण मी तिकिटासाठी लढत होते. मी म्हटलं आज दुपारपर्यंत कळेल. त्यांनी फोन ठेवला, तेवढ्यात मला 5 मिनिटात दिल्लीचा फोन आला की तुमची अपॉइंटमेंट 8 ऑगस्टची फिक्स झाली. कोणाशी? राहुल गांधींची. मी हा कधीच कोणालाही किस्सा सांगितलेला नाही. आज मी मन मोकळं करते. मी बाबूजींना लगेच फोन केला, ते म्हणाले काय झालं, म्हटलं आता फोन आलाय 8 ऑगस्ट ही आपल्याला तारीख मिळाली आहे, मला दिल्लीला जावं लागेल. ते म्हणाले उद्या ये, आपण बसून ठरवू शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आपण कशी निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू शकतो हे आपण मुद्देसूद राहुल गांधींना पटवून देऊ, तू उद्या ये. हे माझ्या बापाचे शेवटचे शब्द माझ्या कानात आले. 4 तारखेला आम्ही येत होतो, विरोध आला की तब्येत बिघडली आणि मी मुंबईला पोहोचेपर्यंत ते गेले. शेवटचे शब्द होते की ही लोकसभा आपण कशी जिंकू शकतो हे राहुल गांधींना आपण पटवून देऊ. मी हे कधीच आधी बोललेलं नाही पण आज लावत नाही आणि हे माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलगी मरेपर्यंत लढणार आणि तुमच्या सगळ्यांच्या साठी आपण ही लढाई जिंकणार आहोत. एवढंच मी सांगते तुमच्या सगळ्या सुखदुःखात असलेल्या सगळ्या प्रश्नांवर अकोले तालुक्यांचे तर वेगळे प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत, त्या सगळ्यांवर काम करण्याची संधी आपण मागत आहोत आणि ती संधी या रूपाने आपल्याला मिळेल एवढीच अपेक्षा करते. आपण सगळे इथे जमलात एका फक्त एका फोनच्या ह्याच्यावरती जमलात, त्याच्याबद्दलही मी आभार मानते. माझ्या 7 वर्षाच्या हा तालुका निराश करणार नाही ही अपेक्षा बाळगते मनामध्ये आणि उद्याच्या या ताकदी लढाईमध्ये ताकदीने पुन्हा उतरण्यासाठी 13 तारखेची आपली शेवटची लढाई आपल्याला अगदी ताकदीने एकजुटाने लढायची आहे. एवढे कामांसारखे सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.